Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स गेल्या काही दिवसांपासून पुणे सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालाय मुंबईनंतर महाराष्ट्रातील दोन नंबरचं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे त्यातच सांस्कृतिक राजधानी त्याचबरोबर आय टी सिटी म्हणून देखील पुणे आता नावारुपाला आलंय गेल्या काही काळापासून पुणे हे राजकारणाचं देखील केंद्रबिंदू आहे मग बारामतीमधील ननंद बावजाईमधील लढाई असो की पुण्याचं राजकारणात वाढलेलं महत्त्व असो आता याच पुण्यावरून मवियात बिघाडी होण्याची शक्यता आहे शनिवारी पुण्यात शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी पुण्यात आता आम्ही कोणाच्या पालख्या वाहणार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी देखील पुणे शहरातील थेट तीन जागांची मागणीच भरसभेत केली त्यामुळे एकीकडे जागा वाटपांबाबत काहीही ठरलेलं नसताना शिवसेनेने पुण्यातील जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे लोकसभेला जास्तीच्या जागा वाटायला याव्यात याबाबत ठाकरे गट आग्रही होता आता विधानसभेला जागा वाटपांच्या बैठकांआधीच जागांची मागणी केल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे त्यातच पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे अशावेळी राष्ट्रवादी आधी जागांची मागणी करून शिवसेना काय सिद्ध करू पाहते हेच हे समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल तुम्ही पाहताय मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शनिवारी पुण्यात मेळावा पार पडला या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या सभेतून ठाकरेंनी अमित शहावर तोफ डागली ठाकरेंच्या आधी भाषण केलेल्या संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी पुण्यातील जागांबाबत त्यांच्या भाषणांमधनं भाष्य केलं शिवसेनेला पुणे शहरात तीन जागा हव्यात सुषमा अंधारे यांच्या मागणीनुसार त्यांना वडगाव शेरी हडपसर आणि कोथरूडची जागा हवी आहे या तीन जागांची थेट भाषणातून मागणी करण्यात आली आहे वडगाव शेरीचा विचार केला तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत सुनील टिंगरे हे सध्या अजित पवारांसोबत आहेत त्याचबरोबर हडपसरमध्ये देखील राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आमदार आहेत चेतन तुपे हे देखील अजित पवारांसोबत आहेत कोथरूडची जागा ही भाजपने जिंकली असून इथून चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे दोन हजार चौदामध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून भाजपने जिंकली होती त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला ही जागा परत मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं हडपसरच्या जागेचा विचार केला तर दोन हजार नऊमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर हे हडपसरचे आमदार होते दोन हजार चौदामध्ये ही जागा भाजपकडे गेली दोन हजार चौदामध्ये इथून योगेश टिळेकर हे निवडून आले दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीने ही जागा मिळवली आणि चेतन तुपे हे इथून निवडून आलेत कोथरूडचा विचार केला तर दोन हजार नऊमध्ये शिवसेनेने ही जागा जिंकली होती चंद्रकांत मोकाटे हे इथले आमदार होते दोन हजार चौदाला मात्र ही जागा भाजपकडे गेली भाजपच्या मेधा कुलकर्णी इथून निवडून आल्या होत्या तर, तर दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत पाटील हे इथनं निवडून आले तर गेल्या दोन निवडणुका सोडल्या तर हडपसर आणि कोथरूडमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये पुण्यात शिवसेनेची मोठी पिछेहाट झाल्याचं समोर आलाय पुणे शहरात शिवसेनेचा एकही आमदार नाही त्याचबरोबर नगरसेवकांची संख्या ही देखील जेमतेम आहे त्यामुळे पुण्यात शिवसेनेची मुळं पुन्हा एकदा रोवण्यासाठी ठाकरेंकडनं विशेष प्रयत्न केले जात आहेत सचिन अहिर यांनी पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याचबरोबर सुषमा अंधारे यांचं देखील पुण्यावर विशेष लक्ष आहे त्यामुळे पुण्यातील अधिकाधिक जागा जिंकण्याचा आता शिवसेनेचा मनसुबा आहे त्याचा प्रत्यय हा शनिवारच्या मेळाव्यात आला आहे गेल्या काही काळापासून पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची पक्षाची बांधणी सुरू आहे पुण्याच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे पुढे असल्याचं दिसून आलंय नुकताच पुण्यात आलेल्या परिस्थितीचा आदित्य ठाकरेंनी आढावा देखील केला होता त्यांनी पाहणी देखील केली होती त्याचबरोबर पुण्यातील टेकडीच्या विषयात देखील ते अग्रेसर होते त्यामुळे पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे वडगाव शेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे सगळे नेते आमदार अजित पवारांसोबत गेलेले असताना राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे पवारांसोबत राहिले पवार गटाची बाजू ते जोरकसपणे मांडत आलेत त्यामुळे चेतन तुपे हे अजितदादांसोबत गेल्याने जगतापांचा आता मार्ग मोकळा झाला आहे हडपसरमधून जगतापांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते त्यातच शिवसेनेने या जागेची मागणी केली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे दुसरीकडे वडगाव शेरीमध्ये देखील राष्ट्रवादीची ताकद असल्यानं ही जागा देखील आपल्याकडे ठेवण्यासाठी पवार आग्रही असण्याची शक्यता आहे त्यामुळे जागा वाटप कसं होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेक जागांवर उमेदवारांची चाचपणी आता शिवसेनेकडनं सुरू आहे त्यामुळे मवियाच्या बैठकीत जागांबाबत चर्चेतून मार्ग निघतो की आघाडीत बिघाडी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं मवियाचं जागा वाटप कसं होईल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद